नमस्कार मुलांनो आज आपण तुमच्या मराठीच्या पुस्तकातील एक छानसे गाणे शिकणार आहोत ससा ससा, रे सस्सा का जसा, त्यांनी का सुवाशी पेन्स ला मुलांना कोण आहे हा ससा हो की नाही ओळखीचं आहे ना तुम्हाला मग आता आपण याच सस्याचे एक गाणे शिकणार आहोत ससोबा कवी आहेत बालाजी बिरादार मुलांनो या गाण्यामध्ये कवी बालाजी बिरादार यांना प्रश्न पडलेले आहेत की हा ससा असा कसा आहे ताठ अस्ति तुझे कान तोंडावरती मिशा इथे इथे कवी म्हणत आहेत की ससा असा रे कसा तुझे कान कसे ताठ असतात आणि तुझ्या तोंडावरती छान मिशा असतात पुढे कवी म्हणत आहेत डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल सशा अरे तुझे डोळे किती लाल लाल आहेत असे कवी म्हणत आहे आणि मुलांना इथे ज्या सशाचे कवीने वर्णन केलेले आहे तो ससा आहे पांढऱ्या रंगाचा आणि त्याचे डोळे आहेत लाल पण मुलांनो तुम्हाला माहीत आहे का काही स सस्यांचा रंग हा काळा असतो तर काही ससे हे तपकिरी रंगाचे असतात तपकिरी म्हणजे ब्राऊन तर काही ससे तपकिरी रंगाचेही असतात आणि काही सस्यांचे डोळे हे काळे असतात तर इथे कवीने ज्या सस्याचे वर्णन केलेले आहे तो ससा आहे पांढऱ्या रंगाचा आणि त्याचे डोळे कसे आहेत लाल लाल डोळे तुझे लाल लाल गुपगुपीत तुझे गाल आणि मुलांना आपण ज्यावेळेस सशाला समोरून बघतो ना त्यावेळेस त्याचे गाल असे गुबगुबीत आपल्याला दिसत असतात इथे कवी म्हणत आहेत ससा रे ससा तू असा कसा तुझे कान किती ताट आहेत आणि तोंडावरती तुझ्या छान मिशा आहेत डोळे तुझे लाल लाल आहेत आणि तुझे गाल सुद्धा अगदी गुबगुबीत आहेत अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोजिरे शेपटी तुझी इवलीशी हलवतोस अशी कशी इथे कवी म्हणत आहेत की तू किती पांढरा पांढरा आहेस किती पांढरा शुभ्र आहेस त्यामुळे तू किती गोजिरा किती छान दिसतोस तुझी शेपटी ओलीशी आहे छोटीशी पण तरी तू ती कशी काय हर हलवतोस मुलांनो काही प्राण्यांच्या शेपट्या ह्या लांब असतात जशी गायची शेपटी असते लांब माकडाची शेपटी असते लांब पण सशाची शेपटी ही अगदी छोटीशी असते पण तरी पण तो एकदम छान हलवतो आणि ते पाहायला खूप छान वाटतं मग कवीला असा प्रश्न पडलेला आहे की ओलीशी तुझी शेपटी मग तू ती कशी काय बरं हलवतोस गवत खातो कुरुकुरु कुरू चालतोस तू तुरु तुरू चाहूल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी मुलांनो ससा काय खातो गवत आणि गवत खाताना त्याचा आवाज होतो कुरुकुरु त्यामुळे कवी म्हणत आहेत की तू असं कुरु गवत कसं बरं खातोस आणि चालतोस कसा तू तु तुरु, तुरु? आणि कोणाची चाहूल लागली की लगेच तू दडी मारतोस मुलांनो चाहूल म्हणजे त्याला थोडंसं तरी असं वाटलं की कोणीतरी येत आहे तर तो लगेच जाऊन लपून बसतो त्यामुळेच त्याचे कान असे उभे असतात आणि थोडी त्याला जरी चाहूल झाली की तो लगेच जाऊन दडी दडी म्हणजे लपून बसणे तर लगेच तो जाऊन लपून बसतो असा रे कसा भित्रा तू ससा आता इथे कवी म्हणत आहेत की थोडीशी जरी चाहूल लागली तर तू जाऊन लगेच लपून बसतोस अजिबात थांबत नाहीस तू असा रे कसा आहेस भित्रा ससारे ससा असा रे कसा ससारे ससा असा रे कसा ताठ असते तुझे कान तोंडावरती मिशा छान डोळे तुझे लाल लाल गुगुबीत तुझे गाल ससारे ससा ससा असा रे कसा ससारे ससा असा रे कसा अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोजी रे शेपटी तुझी इवलीशी हालवतोस अशी कशी ससारे ससा असा रे कसा ससारे ससा रे कसा गवत खातो करू करू चालतोस तू तुरु तुरू चाहूल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी ससारे रे ससा असारे रे कसा ससारे रे ससा असा रे कसा असारे रे कसा भित्रा तू ससा ससारे रे ससा असारे कसा ससारे रे ससा असा रे कसा चला तर मग मुलांना या गाण्यामध्ये काही शब्द आहेत त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूयात ससा, ससा मंजे rabbit, गाल, गाल मंजे cheek, गवत, गवत मंजे grass, शेपटी, शेपटी मंजे तेल मिशा, मिशा मंजे whiskers, भित्रा, भित्रा मंजे कावड़ मुलांनो कसे वाटले ससोबाचे गाणे छान होते ना चला तर मग आपण आता पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन गाण्यांसोबत गोष्टींसोबत तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि खेळत रहा बाय बाय